चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात आले आणि त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः उत्साहाचे आनंदाचे भरते आले. याच दौऱ्यात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करीत आपला राष्ट्रवादी बाणा कायम ठेवला. त्यामुळे त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना आबाळ ठेंगणे झाले. तर दुसरीकडे मात्र पिंपरी चिंचवड भाजपसाठी अजित पवार अवघड जागेचे दुखणं होणार हे मात्र नक्की झाले. हे दुःख वाढणार का? या दुखण्यावर भाजप नेतृत्व इलाज करणार का? अजित पवारांचा हा बाणा त्यांच्या गटाला पिंपरी चिंचवडमध्ये ताकदवर करण्यास आणि भाजपला खिळखिळा करण्यास कारणीभूत ठरणार का? याबाबत सविस्तर जाणून घेऊया आजच्या आमच्या बोलबिंदासच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहत आहे बोलबिंदास. पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्रातील एक अगडबंब औद्योगिक शहर. या शहरातील औद्योगिकरण महाप्रचंड वाढले, पर्यायाने येथील नागरीकरण वाढले, त्यातच पिंपरी चिंचवड शहर आता एज्युकेशन हबही झाले. बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक काम या शहरात होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा या मेट्रो सिटीची महापालिका मालामाल तर असणारच, त्यामुळे ही महापालिका आपल्याच ताब्यात असली पाहिजे असा आग्रह सर्वच राजकीय पक्षांचा नेहमी असतो. आत्ता महापालिकेचा कारभार प्रशासक हकत असले तरी तत्पूर्वी 5 वर्ष महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता होती. भाजपाच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता होती, सत्ता राष्ट्रवादीची होती आणि आदेश हुकूम अजित पवारांचा चालायचा. अजित पवारांची सद्दी संपवत भाजपने एक हाती सत्ता संपादन केली. अजित पवारांसाठी हा महाभयानक धक्का होता. अजित पवारांनी स्वतःच्या सत्ताकाळात पिंपरी चिंचवडमध्ये धडाकेबाज काम केले. मात्र चिंचवड भोसरी विधानसभा मतदारसंघासोबत महापालिकाही ताब्यात गेल्याने ते प्रचंड नाराज होते. अनेक दिवस ते पिंपरी चिंचवडमध्ये फिरकलेही नव्हते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे नेतृत्व बारामतीकरांकडून थेट स्थानिक पातळीवर आले. मात्र नंतरच्या काळात वेगवेगळ्या आरोपांच्या फैरी झडू लागल्या. महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. निवडणुकीच्या काळात त्याच आरोपांना प्रचाराचा मुद्दा राष्ट्रवादीकडून केला जाणार हे नक्की असताना अजित पवारच भाजपच्या मांडीला मांडी लावून महायुतीत सहभागी झाले. अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि महापालिकेवर होणाऱ्या आरोपांच्या फैरी थंडावल्या. अजित पवार सत्तेत बसल्याने, सत्तेत ज्यांच्या पुढाकाराने, ज्यांच्या सोबत गेलो त्या भाजपावर आरोप करायचे कसे असा प्रश्न अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना पडला होता. त्यातून त्यांची घुसमट होत होती. या घुसमटीतून पदाधिकारी कार्यकर्त्यांना मोकळं केलं ते खुद्द अजितदादांनीच. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आले. कार्यकर्त्यांनी दणक्यात स्वागत केलं. कार्यकर्त्यांच्या या उत्साहाला उदाहरण केव्हा आलं तर अजित पवार पूर्वी ज्या थाटात जायचे त्याच थाटात पुन्हा महापालिकेत गेले. आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची बैठक पूर्वीच्याच रुबाबात घेतली. महापालिकेत भाजपाच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणारच असे ठासून सांगितलं. चुकीच्या टेंडर प्रक्रियेबाबत सुनावलं. होऊ घातलेल्या कामांच्या टेंडरबाबत घाई करू नका असंही बजवायला अजित पवार विसरले नाहीत. यात आणखी विशेष म्हणजे महापालिकेत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत जी बैठक घेतली त्या बैठकीला शहरातील भाजपाच्या आमदार शिवसेनेचे खासदार दिसले नाहीत. यावर पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावर अजितदादा म्हणाले, मी त्यांना बैठकीला बोलावलं नव्हतं. ज्या शहराच्या प्रश्नाबाबत महापालिकेत बैठक होते त्या बैठकीला खासदार आमदारांना बोलावले असेल, बोलावले नसेल, या बैठकीला खासदार आमदारांची अनुपस्थिती असेल तर अजितदादांनी या सर्वांना दुर्लक्षित केलं असंच आपल्याला म्हणावं लागेल. तसे करून त्यांनी दाखवलेल्या आक्रमक पवित्र्याने अजितदादांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अक्षरशः आबाळ ठेंगणं झालं. तर दुसरीकडे भाजपाचे नेते कार्यकर्त्यांना अजित पवार हे अवघड जागेचं दुखणं झालं. मुळात मोठी हिंमत दाखवून भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून महापालिका भाजपाच्या ताब्यात आणली. आता भाजपात कोणालाही जाणं सोपं आहे, मात्र त्या काळी अजित पवारांच्या विरोधात जाऊन भाजपात जाणं सोपं नव्हतं. ते अवघड काम स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सर्वप्रथम केलं. त्यांच्या पटापट आमदार महेश लांडगे भाजपात गेले. शहराध्यक्ष म्हणून स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांनी राष्ट्रवादीच्या तोंडावळ्याच्या पिंपरी चिंचवड शहराला भाजपाचा चेहरा केले. जगताप लांडगे जोडीने एक हाती महापालिका भाजपाच्या ताब्यात आणली. त्यानंतर महापालिकेचे निर्णय पिंपरी चिंचवड शहरातच व्हायला लागले. पूर्वी अजितदादा म्हणतील तीच पूर्वदिशा असे जे काही होते ते पूर्णपणे थांबले. त्याने भाजपाच्या स्थानिक नेत्यांचाही स्वाभिमान सुखावला होता. या नेपथ्य बदलाचा मोठा धक्का अजितदादांना बसला.
त्यातच मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा झालेला पराभवही त्यांच्या जिवारी लागला होता. अशा कारणाने ते पिंपरी चिंचवडकडे फिरकत नव्हते. मात्र राजकारणात परिस्थिती बदलत असते. अजितदादाच देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने भाजपचे सहयोगी झाले, उपमुख्यमंत्री झाले. अजितदादा ॲक्शन मोडमध्ये आले. विरोधात असताना महापालिकेचे आरोप विसरलं नाही हेच त्यांनी पिंपरी चिंचवड येथील भेटीत दाखवून दिले. भाजपात एखादा नेता गेला की ईडीच्या चौकशा थांबतात, त्याप्रमाणे आरोप करणारेच युतीत आल्याने महापालिकेवरील आरोप थांबतील असेच सर्वांना वाटत होते. पण नाही, अजितदादांनी साफ ठणकावले, चौकशी होणार, चुकीचे काही झाले असेल तर कारवाईसुद्धा होणार. या गोष्टीने पिंपरी चिंचवडमधील भाजपा नेतृत्वाला डिवचले गेले आहे. ज्या सासूवरून भांडण झालं ती सासूच डोक्यावर येऊन पुन्हा बसली की काय, हा विनोद पिंपरी चिंचवडमध्ये घडताना दिसून येत आहे. त्यातच महापालिका निवडणूक महायुतीत लढवायची की सोबळावर हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी स्थानिक नेतृत्वाला दिला. याचाच अर्थ महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपाच्या विरोधात लढू शकते. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पिंपरी चिंचवड भाजपासाठी अजितदादा अवघड जागचं दुखणं झालं हे मात्र नक्की. आता या दुखण्यावर इलाज होण्यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांना ऑपरेशन करण्यास भाग पाडतील हेही नक्की. या सगळ्या सुंदोप संधीत पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची उमेद वाढवली. कार्यकर्ते चार झाले, त्यांच्यासह सर्वच विरोधकांनी एक पाऊल पुढे टाकलं हे मात्र नक्की. हा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट लाईकद्वारे आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.